एसटी महामंडळाचा संप अद्यापही सुरू असल्याने गावखेड्यातील विद्यार्थ्यांना खाजगी वाहन काळी पिळी या जीपचा आधार घ्यावा लागतोय। अनेकदा माणसं भरली नसल्याने तास अर्धा तास मुलांना वाट पाहावी लागते आणि यामध्ये पहिला तास बुडतो तर अनेक मुलांच्या पालकांना स्वतःच्या मोटरसायकलवर शाळा कॉलेजात आपल्या पाल्याला आणून सोडावं लागतंय। दुसरीकडे शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम होऊ लागलाय। लवकरच बसेस सुरू व्हाव्यात अशा आशा या विद्यार्थ्यांच्या आहेत आणि तशी मागणी सुद्धा विद्यार्थ्यांनी केली आहे। बस बंद झाल्यामुळे आम्हाला दररोजचा 40 रुपयाचा खर्च येतो, वर्षाचा साधारण 1200 रुपये खर्च येतो। माझे वडील शेतकरी आहेत, कधी कधी असं होतं की लेक्चर सुद्धा मिस होतात ॲटोनं भरल्यामुळे, आणि गावामध्ये ॲटोचे प्रमाण तेवढे नसल्यामुळे शिक्षण घेणं खूप अवघड झालं आहे। बस जर लवकर सुरू झाल्या तर आम्हाला चांगलंच होईल, अगोदर मोफत पास असल्यामुळे तेवढा अडचणी यायच्या नाहीत, पण आता खूप अडचणी येत आहेत। लवकरच बस सुरू व्हाव्यात।